सो बाल मित्रांनो, वेलकम बैक टू द फैमिली ऑफ सक्सेस साइंस अकेडमी, अ सिंपल वे टू फॉल इन लव विथ फिजिक्स. वी आर लर्निंग लॉज ऑफ मोशन. तर लॉज ऑफ मोशन मध्ये न्यूटनचे जे तीन लॉ आहेत जे आपण नाइन्थ पासून शिकत आलोय, आता आपण एकदम डेप्थ मध्ये प्रत्येक लॉ शिकतोय. मागच्या लेसन मध्ये आपण पहिला लॉ विथ सम बेस न्यूमरिकल्स, नाही का, तो इक्विलिब्रियमशी असोसिएटेड आहे. सगळ्यात फेमस मोस्ट पॉप्युलर आणि पहिल्या आणि तिसऱ्या लॉ साठी इम्पॉर्टंट असा दुसरा लॉ आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर बेटा दुसरा लॉ काय सांगतो, आपण नाईन्थ पासून स्टेटमेंट पार्ट केलंय की रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स अँड ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. ठीक आहे, अर्थ काय याचा? तर बेटा नेहमी लक्षात ठेवा, हा जो न्यूटनचा सेकंड लॉ आहे, सो देर आर टू केसेस वी हॅव टू कन्सिडर, टू केसेस फॉर दिस लॉ, बिकॉज वी आर नाउ इन मूव्हिंग इन द 11th अँड 12th स्टँडर्ड. सो बेटा मास इज कॉन्स्टंट, ही एक केस, आणि मास इज व्हेरिएबल, ही एक दुसरी केस. बेटा व्हेरिएबल मीन्स फक्त डिक्रीज कधी होत नाही, मास होतं इन्क्रीज. ओके, मास इज व्हेरिएबल विच मीन्स इन्क्रीजिंग, ही दुसरी केस. सो दीज आर द टू केसेस इन दिस लॉ. ओके बेटा, नीट लक्ष द्या. आपण जे शिकलोय जे पाहिलं ते हे, कारण आतापर्यंत आपण मास कधी चेंज होताना पाहिलं नाही, आपण तर कधी मास मधला बदल पाहिलाच नाही. ती ही केस ती नंतर, आता एकदा ही बघ, जे आपण माहिती आपल्याला जे शिकलोय ते आपण बघू. यामध्ये बेटा लक्ष दे की लिनियर मोमेंटम, बघा रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम, बॉडीचं लिनियर मोमेंटम त्याचा रेट ऑफ चेंज लिहून घे कुठेतरी. रेट ऑफ चेंज शब्द फिजिक्स मध्ये आला की तो असतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. फिजिक्स मध्ये प्रत्येक गोष्टीचा जो अभ्यास आहे आपण तो विथ रिस्पेक्ट टू टाइम, आपण वेळेसोबत घेतो. ठीक आहे, तर तो बच्चा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय रे, अप्लाइड फोर्स, आणि तो जो चेंज आहे तो ऑकर होतो इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. एक्झाम्पल घेऊ आपण आता, इथं त्याशिवाय फील येणार नाही आपल्याला. तर बच्चा लेटस कन्सिडर अन एक्झाम्पल की एखादी बॉडी आहे, समजा एक सर्फेस घेतो मी, स्मूथ सर्फेस, आणि बेटा इथे एखादी बॉडी आहे, बरं का, बॉडी ऑफ मास यम, आणि बेटा ह्या बॉडीला फोर्स लावला आणि टुक 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 ही बॉडी इथे पोहोचली. क्लिअर आहे, ही बॉडी फोर्स लावल्याच्या नंतर इथे पोहोचली. तर मोमेंटम काय असतं, प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. बर, मग काय करणार बेटा, इथे जे इनिशियल आहे ते पी इनिशियल, लाईक मोमेंटम इज पी ना बेटा, सुरुवातीचं पी इनिशियल आणि जे शेवटी असेल ते पी फायनल. एखादी बॉडी ढकलली, तू म्हणशील मग सर फ्रिक्शन वगैरे, स्मूथ सर्फेस, फ्रिक्शन वगैरे कन्सिडर करायचं नाही आपल्याला अजिबात. ठीक आहे, सो बॉडीला फक्त ढकललंय, तर ढकलल्यामुळे बॉडीला इनिशियल आणि फायनल असे दोन मोमेंटम असतील. दोन केसेस तुम्ही कन्सिडर करा, एक सुरुवातीची आणि एक शेवटची. तर बच्चा न्यूटनचा लॉ सांगतो की बाबा रेट ऑफ चेंज ऑफ दिस मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू फोर्स, आणि न्यूटनने सांगितलं की प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट एक आहे. ठीक आहे, सो आय कॅन राईट फोर्स इज इक्वल टू, बरं का, फोर्स इज इक्वल टू rate of change of p, p is the momentum, acha momentum shabd lito, rate of change of momentum. clear na beta, ma beta force is of momentum matlab change bag, final minus initial, so bachcha p final minus p initial upon rate of change is always with respect to time. okay, adhi the mass constant hai na, actually we can write like this, delta p upon delta t. I will make a dabba. okay, and further I would like to write it as momentum madla change ahe beta p final minus p initial bhagile delta t is the time interval, 2 second 4 second kay jo asel to, hai ki nahi, ita 0 ithun suru zala ithe 5 kay jo asel te like this. theek hai, so bachcha p final, momentum is product of mass and velocity. ata bag final la apan lito v, mass and velocity initial la apan lito u upon t. I repeat beta, momentum, linear momentum is p, which is product of mass and velocity, always remember. okay, mass into velocity. so final sathi kay lenar mi mv, initial sathi mu upon t. ma bachcha itna m common nikal ka nahi, yes, and mummi ala aslu ka v minus u upon t, ani m into v minus u upon t kay, change in velocity upon time, manje kay rate of change of velocity is acceleration, है का नाही बेटा, आणि एफ इज एम ए, एफ इज एम ए, फक्त इथून पुढे काय म्हणायचं की नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज एम ए, एफ नेट इज नेट फोर्स. अरे असं होईल ना, दोन तीन चार फोर्सेस ऍक्ट होऊ शकतात ना बॉडीवरती,
है कि नहीं? सो एफ नेट इज एम ए कभी व्हेन मास इज कांस्टेंट. आर यू अंडरस्टैंडिंग? दिस इज वन केस. सर व्हाट अबाउट द केस व्हेन मास इज वेरिएबल? बॉडीचा मास लाइक वेरिएबल होतं म्हणजे इंक्रीज होतं जेव्हा बॉडी कंपेरेबल टू द लाईटच्या स्पीडने पळते. ही केस कधी? जेव्हा जेव्हा बॉडी बॉडी कंपेरेबल टू लाइट स्पीड, लाइटच्या स्पीडला आपण काय लिहितो बेटा सी, हे तुम्हाला कळेल हळूहळू. हे ट्वेल्थ मध्ये डिटेल मध्ये लाईटचा स्पीड सी, जेव्हा बॉडी कंपेरेबल टू लाईट स्पीड सी ने पळते. आणि आपल्या सिलेबस मध्ये ही काही कंडिशन आता येणार नाहीये. तर बेटा जे बदललेलं मास आहे बरं का, यम इज इक्वल टू इट विल बी यम नॉट अपॉन अंडर रूट वन मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. हा फॉर्म्युला बघून टेन्शन मध्ये येऊ नका, सिलेबस मध्ये सध्या तरी हा फॉर्म्युला नाहीये, बट फॉर कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आय हॅव गिव्हन. ओके, तर बेटा यम नॉट इज द रेस्ट मास, यम नॉट इज द रेस्ट मास. सुरुवातीला त्या बॉडीचं किती होतं, जेव्हा लाईटच्या स्पीडने पळेल तुफान लाईक इलेक्ट्रॉन्स अराउंड न्यूक्लियस वगैरे वगैरे, एक्झाम्पल नंतर पाहू. एकदम मी लिहितो व्ही, बेटा हा व्ही काय रे, स्पीड ऑफ बॉडी, स्पीड ऑफ बॉडी. आणि सी काय रे बेटा, लाईटचा स्पीड, ठीक आहे ना, लाईट स्पीड सी. आणि एम इज दॅट न्यू मास. आर यू अंडरस्टँडिंग? सो ह्या फॉर्म्युलाने ते काढलं जातं जेव्हा बॉडी कशी पळते लाईटच्या स्पीडच्या कम्पेरिझन मध्ये, म्हणजे काय लाईटच्या स्पीडच्या चतकोर वन हाफ, आता सगळ्यात फास्ट लाईटचा स्पीड आहे, राईट? सो लाईक धिस. आर यू अंडरस्टँडिंग? एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा. आता लक्षात बेटा, इव्हन दो दिस इज नॉट इन द सिलेबस, बट मास व्हेरिएबल असताना, मास व्हेरिएबल असताना सेकंड लॉ, मास व्हेरिएबल असताना सेकंड लॉ कसा लावणार? तर बेटा पी इज इक्वल टू सॉरी एफ इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू, मग अशी काय लिहिलं आपण, डेल्टा पी बाय डेल्टा टी, ट्रायंगल लिहिला होता, है की नाही? आता काय करणार, आता मी एव्हरेज ऐवजी इन्स्टंटेनियस लिहिणार, डीपी बाय डीटी, डीपी बाय डीटी म्हणजे काय बेटा, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि पी तुम्हाला माहिती आहे, पी काय असतं रे बच्चा, एम व्ही. काय असतं पी? एम व्ही. ओके, मी खाली लिहितो विच इज डी बाय डीटी ऑफ पी इज एम व्ही. टेन्शन नको, डिफरन्शिएशन स्पेशल चॅप्टर आपल्याला, त्यामध्ये तुला हे रूल कळून जाईल, विच इज एम इंटू डी व्ही बाय डीटी प्लस व्ही इंटू डी एम बाय डीटी. ओके, आणि दिस इज दी कंप्लीट न्यूटन सेकंड लॉ, दिस इज दी कंप्लीट न्यूटन सेकंड लॉ. आता याच्यावरनं आपला जुना कसा येतो लॉ, तो बेटा लक्ष दे, तो कसा येतो की व्हेन मास इज नॉट व्हेरिएबल, बघवर का बेटा, व्हेन मास इज कॉन्स्टंट, मास कॉन्स्टंट आहे, चा अर्थ काय झाला बेटा, दिस इम्प्लाईज डीएम म्हणजे काय, चेंज इन द मास, मास मध्ये होणारा चेंज शून्य, कारण बदलणारच नाही ना, मास जर का कॉन्स्टंट आहे ना बेटा, तर डीएम काय होईल, झिरो. क्लिअर आहे? सो डीएम जर का झिरो होईल विथ रिस्पेक्ट टाइम, तर ही अख्खी टर्म झिरो होईल, डिश काय हो, मग काय होईल बेटा, बरं का, मी एफ इफ एम इज मास इज कॉन्स्टंट, डीएम विल बी झिरो, ही अख्खी टर्म उडाली. आणि डीव्ही बाय डीटी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, एफ इज एम ए. क्लिअर आहे बेटा? अरे बघ ना, एम डीव्ही बाय डीटी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, वेलॉसिटी भागिले टाइम काय, एक्सेलरेशन. क्लियर आहे बच्चा, एफ इज एम ए. सो हे दोन फॉर्म्युले, दिस इज व्हेन एम इज कॉन्स्टंट, दिस इज दी ऍक्च्युअल फॉर्म्युला, दिस इज दी ऍक्च्युअल फॉर्म्युला. स्क्रीनशॉट घ्या. बघ बाळा, फर्स्ट छोटस न्यूमरिकली फाइंड नेट फोर्स ऑन द मास एम. एक असा सरफेस आहे जो स्मूथ फ्रिक्शनलेस आहे. कायम लक्षात ठेवायचं की जो सरफेस दिला असणार, दिलेला असणार आहे बेटा, तो स्मूथ आहे, फ्रिक्शनलेस. ओके बेटा, इट इज नथिंग बट स्मूथ फ्रिक्शनलेस सरफेस, फ्रिक्शनचा काही संबंध नाही. आणि बॉडीला धक्का लावला, हे बघ, फोर्स लावला बॉडीवरती, आता बॉडी मूव होणार आहे, आता बॉडी मूव होणार आहे. तर बेटा सोल्युशन, सोल्युशन, हाऊ मेनी फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन द बॉडी? एकच, एकुलते एक फोर्स आहे तेवढाच, ठीक आहे. आता मी जेव्हा ते यमचा फ्री बॉडी डायग्राम काढायची, मला काय काढायची बेटा,
फ्री बॉडी डायग्राम तुम्हाला सांग हे बघ हे मास एम याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्स काय तरी बेटा त्याचा स्वतःच एक वेट असणार का नाही वेट एमजी बेटा येस ऑर नो हा सरफेस त्याला काय लावणार नॉर्मल रिएक्शन लावणार सो कॅन आय शो दिस नॉर्मल रिएक्शन बघ वेट एमजी सरफेसने लावलेली नॉर्मल रिएक्शन बर ह्या बॉडीवरती एक फोर्स ऍक्ट होतोय जो एफ आहे मी त्याचं नाव लिहिलं एफ क्लिअर आहे बेटा ओके मग आता मला सांग बॉडीची जी मोशन आहे ती आहे हॉरिझॉन्टली बॉडी तर व्हर्टिकली मूव्ह होत नाहीये म्हणजे व्हर्टिकल इक्विलिब्रियम इज अचीव्ड ओके बॉडी इज मुव्हिंग हॉरिझॉन्टली व्हर्टिकल इक्विलिब्रियम इज अचीव्ड हे बघ बॉडी मूव्स इन विच डायरेक्शन बेटा हॉरिझॉन्टल डायरेक्शन राईट बर आता बॉडी ज्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होईल त्या डायरेक्शनचं ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह घ्यायचं हे लक्षात ठेवायचं ओके मी कौन लिहितो ज्या डायरेक्शन मध्ये बॉडी मूव्ह झाली ज्या डायरेक्शन मध्ये बॉडी मूव्ह झाली बर का ते ऍक्सलरेशन काय म्हणायचं बेटा पॉझिटिव्ह त्या ऍक्सलरेशनला काय घ्यायचं पॉझिटिव्ह दॅट्स इट एक छोटासा पॉईंट कळला समजा माझी बॉडी तिकडे मूव्ह झाली ते ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह माझी बॉडी इकडे मूव्ह झाली असेल मी इकडे ते ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह घेईल फॉर अवर कन्व्हिनियन्स ठीक आहे ना ठीक आहे बॉडी मूव्ह इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन ठीक आहे आता बॉडी हॉरिझॉन्टलला मूव्ह झाली तर इक्विलिब्रियम असणार आहे का नाही ना बॅलन्स नाही म्हणून तप्पलती आहे ना बॉडी समजा आता माझ्या हातवर त्या पेन आहे बघ हा पेन बॅलन्स्ड आहे का येस सर कारण नो हालिंग नो डुलिंग तो हलतच नाही जेव्हा मी फोर्स लावला आता तो मूव्ह व्हायला लागला त्या डायरेक्शन मध्ये म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये मुवमेंट आहे परंतु व्हर्टिकली इक्विलिब्रियम इज अचीव्ड देअरफोर व्हर्टिकल इक्विलिब्रियम देअरफोर व्हर्टिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय बेटा जेवढी नॉर्मल रिएक्शन आहे तेवढाच एमजी एन इज इक्वल टू व्हॉट बेटा एमजी एन इज इक्वल टू एमजी पण ते काय बोलले होते की फाइंड नेट फोर्स काही अडचण नाही तर बेटा मला न्यूटनचा सेकंड लॉ माहिती आहे एफ नेट इज एम ए आहे का नाही बेटा एफ नेट इज एम ए नेट शब्द लावायचा कारण की सध्या एक आहे पुढे दोन तीन चार असे फोर्स येऊ शकतात आता बघ एफ नेट हा जो फोर्स आहे तर एम ए मास ऑफ द बॉडी गुणिले ऍक्सलरेशन ऑफ द बॉडी तर बच्चा बॉडीला जेव्हा पलीकडे ढकललं आता बघ ऍक्सलरेशन कुठे दाखवणार मी इकडं आर यू अंडरस्टँडिंग दिस इज द पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन जिकडे बॉडी मूव्ह झाली सो बॉडीचं मास एम कोणत्या ऍक्सलरेशनने गेली बॉडी ए सो युअर आन्सर इज एफ नेट इज एम ए दॅट्स इट कन्सेप्च्युअल सम होत आहे ठीक आहे ना स्क्रीनशॉट घ्या बा लक्ष द्या आता सोल्युशन काय केलं त्यांनी एक बॉडी आहे आणि ह्या बॉडीवरती एक जण इकडनं फोर्स लावतोय एक जण इकडनं फोर्स लावतोय आता कोणीतरी ते एक जण जिंकणार कोण जिंकणार जो मोठा आहे तो एफ टू मोठा आहे एफ वन पेक्षा आहे की नाही सो एफ टू जिंकणार याच्यामध्ये म्हणजे बॉडी अशी तिकडे सरकली जाणार इकडं मग त्या डायरेक्शनचा ऍक्सलरेशन आपण पॉझिटिव्ह घेऊ ठीक आहे ना बर बेटा त्या बॉडी मास एमचा मी काय घेतो एफ बी डी काय घेतो बच्चा एफ बी डी याच्यावरती एफ वन फोर्स डावीकडे आहे मी असं दाखवतो इथून डावीकडे कोण एफ वन एफ टू फोर्स उजवीकडे आहे मी इथून उजवीकडे दाखवतो बेटा एफ टू फोर्स ठीक आहे ना बर आता बॉडीला बॉडीचं वेट एम जी आणि सरफेसने वरती लावलेली नॉर्मल रिएक्शन एन बॉडी हॉरिझॉन्टली मूव्ह होते म्हणजे एन आणि एम जी विल बॅलन्स होणार नंतर एन अँड एम जी विल बॅलन्स होणार नंतर ऑलराईट बर मग खाली काय उरलं बेटा इक्विलिब्रियम नाही कोणत्या डायरेक्शन मध्ये हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये कारण की धक्का तर चालू आहे एक जण इकडनं ढकलतोय एक जण तिकडनं ढकलतोय आणि फोर्स हा वाला मोठा आहे म्हणजे जिंकणार कोण आहे एफ टू वाला तर बच्चा न्यूटनचा लॉ लाव एफ नेट इज एम ए डब्बा कर बेटा बॉडी कुठे ढकलली गेली बघ ना एफ टू जिंकला सो नेट ऍक्सलरेशन इज ओव्हर हिअर ओनली क्लिअर आहे बच्चा ए विच इज पॉझिटिव्ह क्लिअर आहे बेटा कारण एफ टू अच्छा हा जिंकला असतं आपण इकडे ऍक्सलरेशन दाखवलं असतं त्या साईडला पॉझिटिव्ह बोललो असतो गेटिंग एफ नेट इज एम ए बेटा नेट फोर्स कसा म्हणणार मी आता एकाच डायरेक्शन मध्ये एक जण इकडे आता मोठ्यात ना छोटा वजा करा सो एफ टू मायनस एफ वन
की नहीं काय एफ टू मायनस एफ वन बघ हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये एफ टू मायनस एफ वन कारण हा मोठा आहे सो बच्चा एफ टू मायनस एफ वन इज एम ए एम इज द मास ऑफ द बॉडी आणि ए इज द ऍक्सलरेशन कित्या ऍक्सलरेशन ची बॉडी चालली आहे नेट ऍक्सलरेशन आर यू अंडरस्टँडिंग चलो टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस बघ बा थर्ड क्वेश्चन डायग्राम इज गिवन हा जो सर्फेस आहे हा नेहमी स्मूथ आणि हॉरिझॉन्टली असं मेन्शन केलेलं असतं त्याचं टेन्शन घ्यायचं नाही खाली काय विषय की एक बॉडी आहे त्या बॉडीला एक फोर्स लावला आहे तिरका ऍट अन अँगल थिएटा विथ द हॉरिझॉन्टल म्हणजे एखादं तुम्ही पाहिलं असं एक छोटा छोटं बाळ अशा दोरी असते दोरी ती गाडी बांधलेली असते टिकी 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 ती गाडीला ओढतं तर जेव्हा ती गाडीला ओढतं तर काय होतं बेटा बघ हा हॉरिझॉन्टल सर्फेस त्याची गाडी अशी ड्र चालली असते आणि तो गाडीला तिरका ओढत असतो ऍट अँगल थिएटा ते बाळ असं ओढतं गाडीला ती गाडी रस्त्यावरती हॉरिझॉन्टल चालते ठीक आहे ना सो तिरका फोर्स आहे आणि बॉडी अशी 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 हॉरिझॉन्टली चालणार आहे इथे तर बेटा मला काय करावं लागेल आता सोल्युशन एफबीडी काढायचं सगळ्यात अगोदर एफबीडी काढताना बॉडीला काय कन्सिडर करायचं बेटा पॉइंट मास काय कन्सिडर करायचं पॉइंट मास एम आता व्हॉट आर द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी सगळ्यात अगोदर सेल्फ वेट ज्याला आपण खाली दाखवतो एम जी झालं हा जो सर्फेस आहे हा काय प्रोव्हाइड करणार नॉर्मल रिएक्शन अग्री येस सर बेटा हा जो फोर्स आहे दिस फोर्स विल गेट रिझॉल्व इन टू टू कंपोनंट्स एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल कशामुळं तर ऍट अँगल थीटा इन्क्लाइन ना हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असे दोन कंपोनंट येतील त्याचे तर बेटा हे बघ हॉरिझॉन्टल वाला काय होईल रे असा वाला हे बघ ना हा ऍडजस्टमेंट झाला ना ऍडजस्टमेंट म्हणजे कॉस सो एफ कॉस थीटा हा काय झाला बेटा एफ कॉस थीटा आणि व्हर्टिकल वाला एफ साइन थीटा कसं दाखवू इथं दाखवू असा एफ साइन थीटा क्लिअर हे बघ व्हर्टिकली एफ साइन थीटा आणि हा वाला एफ कॉस थीटा अजून कोणी फोर्सेस आहेत का बेटा बॉडीवरती नाही मग आता काय करूया हे बघ हे दोघं जण मिळून याला बॅलन्स करतील बघ ना व्हर्टिकली समेशन ऑफ एफ वाय झिरो आपण काल नाही का समजवले व्हर्टिकल इक्विलिब्रियम स्वच्छा यन प्लस एफ साइन थीटा इज इक्वल टू व्हॉट एम जी हे वरचे दोघं खालच्या एकाला बॅलन्स करतील मग मला बोलले होते की नॉर्मल रिएक्शन काढा सो बच्चा कॅन आय से नॉर्मल रिएक्शन इज एम जी मायनस एफ साइन थीटा अजून काय बोलले ऍक्सलरेशन ऑफ द बॉडी कसं करणार ऍक्सलरेशन ऑफ द बॉडी तर बेटा फॉर ऍक्सलरेशन आता बघा ही बॉडी एम इथे ठीक आहे फोर्स तर इकडे लागला सो एफ नेट इज एम ए न्यूटनचा सेकंड लॉ अप्लाय करणार आपण नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज एम ए राईट याला डब्बा करतो बेटा इफ यू ऑब्झर्व क्लिअरली ओनली वन फोर्स इज देअर इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन नीट लक्ष दे इक्विलिब्रियम हॉरिझॉन्टली नाहीये इक्विलिब्रियम व्हर्टिकली आहे तो विषय संपला तर बेटा हॉरिझॉन्टली इफ यू सी एफ नेट इज ओनली वन फोर्स इज देअर विच इज एफ कॉस थीटा एफ कॉस थीटा विच इज इक्वल टू एम ए विच इज इक्वल टू एम ए तर ते बोलले होते की फाइंड ऍक्सलरेशन ऑफ द बॉडी सो बेटा देअर फोर ऍक्सलरेशन बघ बॉडीकडे ढकलल्यामुळे जे नेट ऍक्सलरेशन आहे विल बी इन धिस डायरेक्शन क्लिअर आहे बेटा सो नेट ऍक्सलरेशन ए इज एफ कॉस थीटा अपॉन एम दिस इज द फायनल आन्सर टेक द स्क्रीनशॉट चलो सो बच्चा दिस इज द डायग्राम गिवन इन दिस क्वेश्चन एक पाच केजी वाला एक ब्लॉक आहे ज्याच्यावरती एक 10 न्यूटन वाला फोर्स असा आहे एक 20 न्यूटन वाला असा आहे म्हणजे आता मला रिझॉल्व्ह करावं लागेल हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकली ठीक आहे आणि मग काय म्हणतात मला नॉर्मल रिएक्शन आणि ऍक्सलरेशन ऑफ द बॉडी काढा ठीक आहे सोल्युशन हे जे ब्लॉक आहे जो 5 केजी वाला बॉडी आहे याचा एफ बी डी काढू आपण बेटा ठीक आहे ना चलो एफ बी डी ऑफ दॅट 5 केजी ब्लॉक ऑल राईट मला सांग बेटा त्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस कोणते कोणते सगळ्यात पहिले त्याचं वेट दाखवावं लागेल मला बेटा विच इज 5G आर यू ऍग्री 5G वेट एम जी असतं ना मास 5 आणि छोटा जी इज द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा झाला एक फोर्स बेटा हा 20 न्यूटन वाला एक फोर्स दिसतोय तुला मला याचे दोन कंपोनंट करावं लागतील एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल मग आता बघ हा 20 आहे याचा हा वाला काय झाला रे ऍडजस्टंट वाला म्हणजे कॉस सो 20 कॉस राईट सो दिस इज 20 कॉस 37 डिग्री
राइट, आणि वर्टिकल वाला 20 साइन, वर्टिकल वाला 20 साइन 37 झाला. चला हा 10 न्यूटन वाला एक आहे बरं का, हा असा तिरका आहे. मग आता याचे दोन कंपोनंट, एक ड्र हॉरिजेंटल, किती रे बेटा, हे बघ ऍडजसंट आहे ना हॉरिजेंटल, चिटकलेला कॉस 10 कॉस 53. सो आय हॅव टू शो वन मोर फोर्स हिअर, व्हिच इज कैसे दिखाए असं दाखवू, 10 कॉस 53 बघ, 10 कॉस 53 व्यवस्थित दाखवतो. ओके ओके बेटा, हे बघ हा 20 कॉस 34 वाला आणि हा 10 कॉस 53 वाला, ओके एका डायरेक्शन मध्ये. बर आता 10 चा आहे बघ, टिंग वरती आपलं, सॉरी हॉरिजेंटली इकडे दाखवलं आपण 10 कॉस 53. बर आता दुसरा व्हर्टिकली डाऊनवर्ड वाला, 10 साइन 53, कारण हा कॉस आहे ना, 10 साइन 53. सो खाली काय बेटा, 10 साइन 53. ओके अजून काही फोर्स काहीच नाही, काय एक वेट, एक हवाला, एक हवाला, तीनच होते, मी ते रिझॉल्व्ह केले व्यवस्थित. ऑल राईट, चलो बेटा आता काय करायचं आपल्याला, समेशन जसं आपण काल सोडायचो ना, इक्विलिब्रियम मेंटेन करूया. तर बेटा व्हर्टिकली हा जो 20 साइन 34 आहे हा या दोघांना बॅलन्स करील. बेटा नीट लक्ष दे, आता नेट मोशन कुठे होईल, सगळ्यात पहिला क्वेश्चन तुमच्या मनात पडला पाहिजे. सर नेट मोशन आहे बघ ना, हा फोर्स ह्या बॉडीला हॉरिजेंट असा, सॉरी तिरकाच ढकलतोय आणि हा पण तिकडे ढकलतोय. सो नेट मोशन होणार काय बेटा, हे बघ ना, हा असा आहे आणि हा असा आहे, याला उचलून असं ठेव ना, तर बच्चा पॅरेलोग्राम तयार करा, टिंग 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 टुक 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 टुक, नेट फोर्स कुठे होईल इकडं. सो नेट डायरेक्शन इकडं दाखवला गेला मला हॉरिजेंटली, नाही का, तो व्हर्टिकल थोडी झाला, हॉरिजेंटली. सो बच्चा नेट ऍक्सलरेशन आय हॅव टू शो ओव्हर हिअर, इज इट ओके विथ यू, सो दिस डायरेक्शन विल बी पॉझिटिव्ह ह्या डायरेक्शन मध्ये. बर मग आता व्हर्टिकल इक्विलिब्रियम अचीव होईल ना, 20 साइन 37 मी असली तो समेशन ऑफ ऑल फोर्सेस इन द वाय डायरेक्शन इज 0, व्हर्टिकल इक्विलिब्रियम 20 साइन 37 ह्या दोघांना बॅलन्स करील. जस्ट अ मिनिट बेटा, नॉर्मल रिएक्शन राहिली ना रे, नॉर्मल रिएक्शन, नॉर्मल रिएक्शन, येस आपली एन राहिली ना, काय राहिली, सरफेसने लावलेली नॉर्मल रिएक्शन राहिली होती, राईट. ओके सर, हा मग आता बघ व्हर्टिकल इक्विलिब्रियम अचीव होईल, कारण की बॉडी जाणार तर हॉरिजेंटलीच आहे, ठीक आहे. मग बेटा एन आणि हा 20 साइन 37 ह्या दोघांची बेरीज, एन प्लस 20 साइन 37, बेटा हा फोर्स राहिला होता आपला, आय एम व्हेरी सॉरी, आहे की नाही. बर मग बेटा हा अधिक हा विल बॅलन्स ह्या दोघांना, विच इज इक्वल टू 10 साइन 53 प्लस 5 × g त्याचं वेट झालं. बर याला सोडवलं तर आपल्याला कोण भेटल, इथून एन भेटल, कारण जी 10 असतो ना आपल्याला माहिती आहे. सो एन प्लस 20 साइन 37, मी बोललो होतो की हा ट्रायंगल आपल्याला पाठ पाहिजे, कुठं काढू, इथं काढू, इथं काढतो कोपऱ्यात बघ, इथं काढतो, हे बघ दिस अँगल इज 37, देन दिस विल बी 53, दिस इज 90, सगळ्यात मोठी साईड 5, छोट्या अँगल समोरची छोटी 3 आणि 4 पैकी हा 3 आणि हा 4. आता काय काढायचं आहे, साइन 37, हे बघ हा अँगल साइन 37, अपोजिट अपॉन हायपो 3/5, डन, 3/5 इज 10, साइन 53, या ट्रँगल मध्ये बघ साइन, साइन म्हणजे काय, अपोजिट अपॉन हायपो, साइन 53 हा 4/5, 4/5 प्लस 5 × जी ची व्हॅल्यू किती असते, 10, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 आपण किती घेतो, 10, 5 × 5 = 20, 5 × 5 = 10, सो एन प्लस 4 × 3 = 12, विच इज इक्वल टू 2 × 4 किती झाले बेटा, 8 प्लस 10 × 5 = 50, डन. सो नॉर्मल रिएक्शन विल बी 50 × 8 किती झाले बेटा, 58 प्लस 12 तिकडे जाऊन झाले -12, सो 58 मधून 12 गेले 46. नॉर्मल रिएक्शन फोर्स आहे या सा युनिट न्यूटन, क्लिअर बेटा, तू म्हणजे सर हा एन तो एन, एन फॉर नॉर्मल रिएक्शन, तिकडे ते युनिट आहे. एकदा स्क्रीनशॉट घे,
तो बेटा अपन नॉर्मल रिएक्शन काढली, आता खाली विषय एक्सेलरेशन ऑफ द बॉडी। कसं करणार एक्सेलरेशन ऑफ द बॉडी? बेटा नेट एक्सेलरेशन इज इन दिस डायरेक्शन, हॉरिजॉन्टली फॉरवर्ड डायरेक्शन। मग मी न्यूटनचा सेकंड लॉ लावणार, आता एफ नेट इज एम ए। काय लावणार बेटा? एफ नेट इज एम ए, है की नाही? नेट एक्सेलरेशन मला भेटल, बॉडीचा मास 5 kg आहे आणि हा जो नेट फोर्स आहे, तर बेटा आय एम सीइंग की फक्त हे दोन फोर्सेस आहेत या डायरेक्शन मध्ये, है की नाही? बघ ना हॉरिजॉन्टली एफ, समेशन ऑफ एफ एक्स झिरो नाही घ्यायचा आता, आता मागचा फर्स्ट लॉ सारखं नाहीये हे, बॉडी हॉरिजॉन्टली चालली आहे, थोडा चेंज लक्षात घ्या, बॉडी मूव्ह होती हॉरिजॉन्टल डायरेक्शन मध्ये, मूव्ह होत असल्यामुळे एफ नेट इज एम ए। तर बच्चा हा आणि हा दोघांची बेरीज, हाच तर नेट फोर्स आहे ना, हा अधिक हा, दोघांची बेरीज होईल ना। सो 10 cos 53 10 cos 53 प्लस 20 cos 37 इज एम ए, एम इज 5 आणि ए हे आपल्याला काढायचे। ओके मग आता 10 व्हॉट इज कॉस 53 बघा, ट्रायंगल कॉस 53 ऍडजसंट अपॉन हायपो म्हणजे 3/5 प्लस 20 कॉस 37 बेटा 37 आता कॉस 37 बघ ना ऍडजसंट 4/5 व्हिच इज 5a। याला सिम्प्लिफाय करा, 5 × 5, 5 × 2 = 10 बेद्रिक 6 प्लस 5 × 20 4 × 4 झाले 16 व्हिच इज 5a। 16 × 6 = 22 इज 5a। 5 / होईल आणि ऍक्सेलरेशन मला भेटल 5 × 20.5 × 20 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर। सो नॉर्मल रिएक्शन पण काढली आणि ऍक्सेलरेशन पण काढलं। सो बेटा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन इज हियर, व्हॉट इज द क्वेश्चन बेटा? फाइंड नॉर्मल रिएक्शन बिटवीन द ब्लॉक्स, नॉर्मल रिएक्शन ब्लॉक्स मधली आणि ऍक्सेलरेशन ऑफ द बोथ ब्लॉक्स। आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, इथे काय पाहता, एक सरफेस आहे, दोन मासेस चिटकलेत आणि फोर्स लावला। बेटा फोर्स लावल्याच्या नंतर दोन्ही ब्लॉक एकमेकांना चिटकलेले असल्यामुळं त्यांचं ऍक्सेलरेशन वेगवेगळं नसणार आहे, ठीक आहे? सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय, दोन्ही ब्लॉक एकमेकांना, दोन्ही ब्लॉक एकमेकांना चिटकलेत दिस इम्प्लाइज दोघांचं ऍक्सेलरेशन सेम। बेटा दोघांचं ऍक्सेलरेशन सेम, हा पॉइंट क्लियर आहे? दोन्ही ब्लॉक एकमेकांना चिटकलेत, सो दोघांचं ऍक्सेलरेशन सेम, कारण धक्का लावल्यावर दोघेही पुढे जाणार आहे, कारण धक्का लावल्यावर दोघेही पुढे जाणार आहे, तर ऍक्सेलरेशन ऑफ द बोथ द ब्लॉक्स विल बी सेम, हा पहिला मुद्दा। तर बेटा याचं पण ऍक्सेलरेशन ए, याचं पण ऍक्सेलरेशन ए, इथपर्यंत काही अडचण नाही। आता बेटा महत्वाचा विषय आहे, व्हॉट आर द फोर्सेस ऍक्टिंग ऑन दिस एम1 अँड एम2। मी ही डायग्राम पुन्हा काढतो तुझ्यासाठी, ओके बघा एम1 आणि हा एम2 आहे। तर बेटा हा क्वेश्चन होता, तर बेटा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की याचं पण ऍक्सेलरेशन ए, याचं पण ऍक्सेलरेशन ए, यात काही अडचण नाही, बघा फोर्स लावलाय राईट। बेटा लक्ष दे, इथे कॉन्टॅक्ट कोणाकोणाचा आहे, एम1 चा सरफेस सोबत आहे, तर हा सरफेस एम1 वरती एक नॉर्मल रिएक्शन लावणार, येस ऑर नो? सो बेटा ते एम1 चा मी एफबीडी काढतो, हे बघ इथं एम1 चा एफबीडी, हा जो सरफेस आहे याच्यावरती नॉर्मल रिएक्शन लावणार। चला ती एम1 चा वेट लिहितो बच्चा मी, एम1 × g सरफेस, त्याच्यावरती एक नॉर्मल रिएक्शन लावतोय, आय विल राईट दॅट नॉर्मल रिएक्शन ॲज N1, ओके ठीक। हा जो M2 वेट, अच्छा आता आहे का, हा जो M1 आहे याच्यावरची फोर्स, एक स्वतःच वेट, सरफेस ने लावली नॉर्मल रिएक्शन, इथपर्यंत क्लिअर आहे? मी बोललो N1 बेटा, एक फोर्स ऍक्ट होतोय ना याच्यावरती M1 वरती, सो कॅन आय शो दिस फोर्स इन दिस डायरेक्शन, हा एक F फोर्स ऍक्ट होतोय ह्या डायरेक्शन मध्ये, बरोबर? आता सगळ्यात महत्वाचा, M1 वरती नॉर्मल रिएक्शन एक सरफेस ने लावली अशी, आणि हा पण M2 ची टाकलाय ना याला, M1 दोन प्रकारे चिटकलाय बेटा, M1 सरफेसला चिटकलाय, त्याने लावली नॉर्मल रिएक्शन विच इज M1, M1 M2 ला चिटकलाय, म्हणजे M1
एम टू वरती एक नॉर्मल रिएक्शन लावणार, आलं लक्षात, आणि एम टू सुद्धा एन वन वरती एक नॉर्मल रिएक्शन लावणार. जेव्हा जेव्हा दोन सर्फेस कॉन्टॅक्ट मध्ये आहेत एकामेकांवरती ते नॉर्मल रिएक्शन अप्लाय करतात. सो बच्चा एम वन ने अप्लाय केलेली नको, पण एम वन वरती एम टू ने एक फोर्स लावला नॉर्मल रिएक्शन. बेटा कळलं का नाही? कळलं. मी त्याला लिहितो एन टू, याने पण त्याच्यावरती, त्याने पण याच्यावरती. बेटा आर यू अंडरस्टँडिंग दिस? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आय रिपीट, एम वन ने एम टू वरती जर का नॉर्मल रिएक्शन एन टू लावली, तर एम टू ने पण याच्यावरती एन टूच लावली. मी डायग्राम अजून मोठी काढून तुला हे दाखवतो, याच्यामध्ये फार मोठं करतो मी डायग्रामला त्यासाठी. पण प्लीज ही कन्सेप्ट समजून घे की बेटा हा जो एम वन आहे आणि हा जो ब्लॉक एम टू आहे, तर एम वन ने एम टू वरती नॉर्मल रिएक्शन एन टू लावली, तर हा सुद्धा याच्यावरती नॉर्मल रिएक्शन एन टू लावणार. ही गोष्ट समजून घे, याचा ऍक्सलरेशन आहे, याचा ऍक्सलरेशन आहे आणि फोर्स इज एफ. क्लिअर आहे बेटा मुद्दा? सो एम वन वरती अजून एक फोर्स आहे, त्याची नॉर्मल रिएक्शन इकडे, याने याच्यावरती इकडे लावली. सो एम वन वरती हा एक फोर्स मला दाखवला पाहिजे नॉर्मल रिएक्शन वाला, विच इज एन टू. आर यू गेटिंग? चला तसाच आपण एम टू चा एफबीडी काढू. बेटा हा जो एम टू ब्लॉक आहे त्याचा एफबीडी कसा काढणार मी? आता ऐका, एम टू वरती सगळ्यात अगोदर त्याचं वेट लागेल एम जी, त्याचा मास एम टू आहे ना, मी लिहितो एम टू जी. हा जो सरफेस आहे हा याच्यावरती काय लावणार? नॉर्मल रिएक्शन लावणार. बर, तिला काय म्हणू आपण? एन वन एन टू झाले ना, याला नाव एन थ्री देऊ, वेगळी लागेल ना, नाही तर सगळी गडबड होऊन जाईल. ठीक आहे ना? बर, आता बघ फोर्स लावलाय, जेवढं ऍक्सलरेशन याचं तेवढंच ऍक्सलरेशन याचं सुद्धा, ओके, कारण ते चिटकलेले. तर बेटा यू आर सीइंग एम टू वरती फोर्स कोणता आहे रे? एन टू. बघ ना, एम वन याच्यावरती नॉर्मल रिएक्शन तेवढीच लावणार जेवढी त्याने लावली होती. सो एन टू एक मला दाखवा लागेल उजवीकडं, एन टू हा मला दाखवावा लागेल उजवीकडे. आर यू अंडरस्टँडिंग? अच्छा, आता बेटा वेळ आली आहे एफ नेट इज इक्वल टू एम ए. काय लावायचं? एफ नेट इज इक्वल टू एम ए. तर बेटा नेट फोर्स इज एम ए. आता बघ व्हर्टिकल बॅलन्स आहे, एन वन याला कॅन्सल आउट करून टाकेल कारण बॉडी मूव तर खालीच होणार आहे, बरोबर का नाही? अच्छा, मग बेटा कॅन आय से, बघ बरं का, एफ नेट हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये, हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये इथे एकच फोर्स आहे एफ, बरं का, उजवीकडं. आता हे ऍक्सलरेशन इकडे आहे, हे पॉझिटिव्ह बोलणार ना आपण. आर यू अंडरस्टँडिंग? जिकडं बॉडी मूव्ह होती तिकडं ऍक्सलरेशन. सो नेट फोर्स काय होईल बेटा हॉरिझॉन्टली? एफ मायनस एन टू. याला पॉझिटिव्ह याला निगेटिव्ह येणार मी, एफ मायनस एन टू इज एम ए. बॉडीचा मास आहे एम वन आणि ऍक्सलरेशन इज ए. हे एक इक्वेशन झालं माझं, बरं का. आता इथं बघ, इथं सुद्धा सेम सिच्युएशन, एफ नेट इज एम ए. ओके बेटा, एफ नेट इज एम ए. आता इथं नेट फोर्स म्हणशील ते बघ, वरचा खालच्याला बॅलन्स करेल, व्हर्टिकल इक्विलिब्रियम आहे ना, हा ह्याला बॅलन्स करेल. इम्बॅलन्स्ड फोर्स कोणता आहे? जो एन टू त्याला ढकलणार आहे, आता एफ ने ढकलणार. हीच तर कन्सेप्ट नाही करत भरपूर वेळा. हे बघ, हा जो एम टू आहे ना याला फोर्स टच नाही करत आहे, याला आहे ना एन टू ढकलतोय, एम टू ला एन टू ढकलतोय. याने ह्या फोर्सने याला ढकललं आणि हा त्याला ढकलतोय, अशी स्टोरी आहे. आर यू वेटिंग? सो एफ नेट इज एम ए. आता ह्या केसमध्ये नेट फोर्स बघ बरं का, एक एन टू दिसतोय तुला, संपला विषय, तेवढाच एक फोर्स आहे एन टू. नेट फोर्स एकुलता एकच आहे, एन टू इज इक्वल टू एम इन टू ए. बच्चा मास इज एम टू आणि ऍक्सलरेशन इज ए. ठीक आहे, याच्यासाठी पण ए आणि याच्यासाठी पण ए. बर, तर बच्चा एन टू आला एम टू इन टू ए. व्हॅल्यूज माहित नाहीत, आपण जनरल घेतलं एक्झाम्पल, बरं का. आता मला क्वेश्चन काय होता, फाइंड नॉर्मल रिएक्शन बिटवीन द ब्लॉक्स. तर ब्लॉक्स मधली नॉर्मल रिएक्शन कोण आहे बेटा? एन टू. दॅट एन टू इज एम टू इन टू ए. आर यू गेटिंग? हे एक आन्सर झालं, ऍक्सलरेशन ऑफ बोथ द ब्लॉक्स. आता दोन्ही ब्लॉकचं ऍक्सलरेशन कसं काढायचं, तर आय हॅव टू सॉल्व इक्वेशन नंबर वन एन टू. हे बघ, इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड. चल, हे एक आन्सर झालं आपलं, नॉर्मल रिएक्शन बिटवीन ब्लॉक्स ती होती एन टू, व्हिच इज एम टू ए. आता बघा सॉल्व्ह करायचे वन आणि टू, ते काम करू, वन आणि टू यांना ऍड करू, किंवा एन टू इज एम टू ए पुट करू. ओके, फ्रॉम वन एन टू एफ मायनस एन टू ची व्हॅल्यू एम टू ए टाका,
इज इक्वल टू m1a. बर मग फोर्स होईल बी हा मायनस पलीकडे जाईल ना m1a प्लस m2a. सो बेटा f विल बी m1 प्लस m2 आणि a का कॉमन बाहेर घेतला. बेटा कळतंय का तुला? दिस इज द फोर्स. मग बेटा ते बोलले होते ऍक्सलरेशन काढा. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय होईल बेटा इथून? f अपॉन m1 प्लस m2 है कि नहीं? f अपॉन m1 प्लस m2. सोडा द नेट ऍक्सलरेशन बेटा. f अपॉन m1 प्लस m2. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. तो बेटा आई होप यू हैव अंडरस्टूड परफेक्टली. हा आणि हा एकमेकांना चिटकले. सो दोघांचं ऍक्सलरेशन सेम. ही एक कन्सेप्ट बर का. m1 आणि m2 दोघांचे fbd आपण सेपरेट सेपरेट घेतले. व्हर्टिकल इक्विलिब्रियम असल्यामुळे त्यांना काय आपण पिक्चर मध्ये घेतलं नाहीये. ठीक आहे. तर बेटा मुद्दा असा होता की आपण f ने टी जमे केला. f मायनस n2 ही पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह. ओके. आणि दुसरं इक्वेशन कसं भेटलं आपल्याला? वरच्याने खालच्याला कटआउट करून दिलं. बघ n2 इज इक्वल टू व्हॉट? m a विच मीन्स m2a. झालं हे लगेच आपल्याला काय झालं? 1 आणि 2 हे दोन इक्वेशन भेटले, सोडवले. व्हॉट द आन्सर? एक छोटीशी शॉर्टकट ट्रिक आहे बेटा याला. तर बेटा शॉर्टकट ट्रिक इज कोणासाठी? फक्त ऍक्सलरेशन साठी. नॉर्मल रिएक्शन नाही निघणार ट्रिकने. शॉर्टकट ट्रिक फॉर ऍक्सलरेशन. शॉर्टकट फॉर ए ओनली, फक्त ऍक्सलरेशन. कसं? तर बेटा काय करायचं? टुक 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 ही अख्खी सिस्टम कन्सिडर करायची. काय करायची? ही संपूर्ण सिस्टम. सिस्टमचं मास काय झालं? m1 प्लस m2. सिस्टमचं मास काय झालं रे बच्चा? m1 प्लस m2. आता बघ दोन्ही ब्लॉक एकमेकांना चिटकलेत. सो दोघांचं मिळून ऍक्सलरेशन काय असणार आहे बेटा? ए. दोघांचंही ऍक्सलरेशन सेम असणार आहे. येस ऑर नो? मग आता फॉर्म्युला लाव ना. एफ नेट इज एम ए. एफ नेट इज एम ए. काढायचंय काय? ऍक्सलरेशन. सो बच्चा ए विल बी एफ नेट अपॉन एम. बर का? एफ नेट इज एफ. बघ ना सिस्टम वरती फोर्स एफ आणि मास टोटल काय रे बच्चा? m1 प्लस m2. फिनिश. दिस इज द ट्रिक. बट याने फक्त काय निघतं? ऍक्सलरेशन. ठीक आहे. नॉर्मल रिएक्शन साठी आपल्याला रेग्युलर प्रोसेस करावीच लागेल. चलो. सो बेटा नंबर 6 क्वेश्चन इज हियर. एका सरफेस वरती दे हॅव प्रोव्हाइडेड 3 ब्लॉक्स. 18 न्यूटनचा फोर्स लावलाय आणि होणार काय बेटा? ब्लॉक्स एकमेकांना चिटकलेत. मगाचे समजे तुम्ही पाहिले तिघांचंही ऍक्सलरेशन विल बी सेम. ठीक आहे. याचं पण ऍक्सलरेशन ए, याचं पण ए, याचं पण ए, कारण ते चिटकलेत एकमेकांना. फाइंड ऍक्सलरेशन ऑफ द ऑल ब्लॉक्स. पहिला क्वेश्चन काय बेटा? सगळ्यांचं ऍक्सलरेशन काढा आणि नॉर्मल रिएक्शन बिटवीन 3 kg अँड 4 kg ब्लॉक्स. असे दोन क्वेश्चन आहेत. राईट. चलो. सो बेटा 1 by 1 वी विल सॉल्व बोथ दीज क्वेश्चन्स. ठीक. सोल्युशन. तर बेटा काय करूयात आपण? 1 by 1 ह्या तिघांचा FBD फ्री बॉडी डायग्राम घेऊ. हा जो 2 kg वाला आहे याची फ्री बॉडी डायग्राम मी घेतली बेटा. तर काय होईल? तू म्हणजे सर वेट अँड नॉर्मल रिएक्शन. बेटा धक्का लावल्यावर हे सगळे डब्बे एकमेकाला चिटकले असल्यामुळे पुढे सरकणार आहे. सो व्हर्टिकल इक्विलिब्रियम मुळे खालचा आणि वरचा हे दोन फोर्स घेऊ नका. दे विल कॅन्सल आउट. मग राहिला कोणता बेटा? 18 न्यूटनचा एक फोर्स आहे बघा. 2 kg वाला घेतोय ना मी, 2 kg वाला. तर बेटा बघ हॉरिझेंटली त्याच्यावरती एक 18 न्यूटन वाला ऍक्ट होतोय. हा त्याला मी उजवीकडे दाखवला. ऑल राईट. बर 2 kg वरती बेटा 3 kg ची एक नॉर्मल रिएक्शन असणार आहे. ऐक ना, हे दोघं एकमेकांच्या टच मध्ये. हॉरिझॉन्टल व्हर्टिकल सोडून दे, फक्त लक्षात घे हा आणि हा सर्फेस एकमेकांना टच मध्ये. सो 2 kg ने 3 kg वरती नॉर्मल रिएक्शन n लावली, तर 3 kg वाला 2 kg वरती सुद्धा नॉर्मल रिएक्शन n लावील. आर यू अंडरस्टँडिंग? सो बच्चा कॅन आय से 2 kg वर फ्री बॉडी डायग्राम काढल्यावर आपण फक्त बॉडीवर ऍक्ट होणारे फोर्स दाखवत असतो. तर 2 kg वर ऍक्ट होणारा फोर्स 3 kg मुळे हाय n. म्हणजे याला इकडे दाखव हॉरिझॉन्टली. क्लिअर आहे बच्चा? बॉडी वर ऍक्ट होणार आहे, बॉडीने केलेले नाही, बॉडी वर ऍक्ट होणारा फोर्स. बर हे झालं. चला FBD काढू बेटा 3 kg वाल्यासाठी.
हे बघ 3 केजी वाल्यासाठी बेटा जो 3 केजी वाला ब्लॉक आहे याच्यावरती ऍक्ट होणार आहे खालचे आणि वरचे सोडून दे इक्विलिब्रियम झालेला आहे तर बेटा 3 केजी याच्या टच मध्ये आहे मग हा याच्यावरती फोर्स लावतोय विच इज यन 3 केजी वरती 2 केजी वाल्याने लावला त्याचं नाव काय बच्चा यन ठीक आहे बर 3 केजी वर इफ यू सी 4 केजी वाला पण एक नॉर्मल रिएक्शन लावेल कारण हे दोघं पण टच मध्ये आहेत 3 आणि 4 पण टच मध्ये आहेत बेटा सो 3 केजी 4 केजी वाल्यावरती एक फोर्स लावेल नॉर्मल रिएक्शन ज्याचं नाव मी दिलं एन1 4 केजी वाला सुद्धा याच्यावरती काय लावणार बेटा एन1 क्लिअर कट एकदम तर 3 केजी वाल्यावरती फोर्सेस कोणते कोणते 2 केजी वाल्याने इकडे लावला आणि 4 केजी वाल्याने बघ ना इकडे लावला राईट व्हिच इज एन1 क्लिअर बेटा एन1 आर यू अंडरस्टँडिंग दिसतंय ना नीट हे एन1 ठीक आहे हा परत एकदा रिपीट करतो 3 केजी वरती हॉरिजेंटली फक्त दोनच फोर्स आहे 2 केजी वाला इकडे ढकलतोय आणि 4 केजी वाला इकडे ढकलतोय चालो 2 केजी वाल्याने लावला एन आणि 4 केजी वाल्याने लावला एन1 बस एवढे दोनच आहे ठीक आहे चला 4 केजी वाल्याची स्टोरी पाहू आपण बेटा हा जो 4 केजी वाला आहे बरं का ह्या 4 केजी वाल्याला 3 केजी वाला लावतोय एन1 बर तुम्ही सर हा एन1 नाही तो तर 4 केजी वाल्याने लावला 4 केजी वरती कोणी लावला बॉडी वर ऍक्ट होणारे फोर्स सो 4 वरती सध्या हा एवढाच आहे झालं आता एफ नेट इज एम एफ नेट इज एम ए चला ह्या केस मध्ये एफ नेट इज एम ए लावला बेटा मी सबच्या बघा आता हॉरिजेंटली फोर्स तिकडे लावलाय सो हे ऍक्सलरेशन इज पॉझिटिव्ह कळतंय ना बेटा ही डायरेक्शन पॉझिटिव्ह सो इकडचे म्हणजे प्लस एक्स डायरेक्शन मधले पॉझिटिव्ह आणि इकडचे निगेटिव्ह चलो आवाज येतो बेटा चलो सो बेटा लक्ष दे एफ नेट इज एम ए अप्लाय केला आपण ओके एफ नेट इज एम ए ह्या पहिल्या केस साठी तर बेटा नेट फोर्स काय एवढा 18 न्यूटन वाला इकडचा पॉझिटिव्ह आणि याला निगेटिव्ह घेणार आपण वाय तर बेटा तिकडे एक्सलरेशन पॉझिटिव्ह आहे की नाही जिकडे बॉडी ढकलली तो मोठा तो पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह सो बच्चा 18 न्यूटन वजा एन इज इक्वल टू एम ए तर बेटा एम इज द मास ऑफ द बॉडी विच इज 2 × g आता इथून मला एन ची व्हॅल्यू भेटून जाईल कशी तर 18 − n = 2 × g ची व्हॅल्यू असते 10 सो बच्चा 18 − n = 10 × 2 झाले 20 सो बेटा नॉर्मल रिएक्शन होईल बी हा पलीकडे जाईल आणि 18 × 20 गेले −2 अच्छा इट इज नॉट निगेटिव्ह इट मस्ट बी पॉझिटिव्ह ओके बेटा इट इज ऍक्च्युली पॉझिटिव्ह 2 न्यूटन क्लिअर आहे चला आता इथे पहा इथे एफ नेट इज एम एफ नेट इज एम ए बर मग काय होईल बेटा नेट फोर्स तो एन मायनस हा एन1 बघ ना हा मोठा आणि हा छोटा हे बघ ऍक्सलरेशन इज हिअर ऍक्सलरेशन इज हिअर ऍक्सलरेशन इज हिअर आहे का नाही दॅट्स वाय सो एन मायनस एन1 इज इक्वल टू एम ए 3 × g याच्यातला एन मला माहिती आहे 2 सो 2 − n1 = 3 × 10 ओके सो बेटा 2 बर का एक काम करू 10 × 3 = 30 सो 2 − n1 = 30 n1 = −28 इट इज नेवर निगेटिव्ह टेक इट एज पॉझिटिव्ह झालं आता इथे सुद्धा एफ नेट इज एम ए आर यू गेटिंग एफ नेट इज एम ए सो n1 विल बी 4 × I am very sorry beta छोटीशी गडबडीत मिस्टेक झाली एफ नेट इज एम ए ना बेटा हे ऍक्सलरेशन ऑफ द ऑल द ब्लॉक्स काढायचे मला राईट सो बेटा 2 × a ओके ऍक्सलरेशन इज अननोन आय एम व्हेरी सॉरी ऍक्सलरेशन इज अननोन ठीक आहे ना त्या कॉल मुळे जरा डिस्टर्ब झाली चलो
18 माइनस एन इज इक्वल टू 2 इंटू ए झालं ठीक आता इथे हे इक्वेशन नंबर 1 आहे चला इथे बघ एफ नेट एन मायनस एन वन सो एन मायनस एन वन मास ऑफ द बॉडी इज 3 आणि ऍक्सलरेशन इज अननोन विच इज ए दिस इज माय इक्वेशन नंबर सेकंड चला इथे बघ एन वन इज 4 ए हे 3 आहे ही व्हॅल्यू भेटलेली मला एन वन इज 4 ए ठीक आहे ना हे बघ एन वन विच इज इक्वल टू मास ऑफ द बॉडी इज 4 ऍक्सलरेशन इज ए एन वन इज 4 ए उचला त्याला आणि कुठे टाकू इथे टाका ओके सो एन वजा एन वन इज 4 ए इज इक्वल टू 3 ए सो बच्चा एन विल बी 4 आणि 3 काय होईल रे 7 ए एन इज 7 ए ठीक आहे सो नॉर्मल रिएक्शन बिटवीन 3 के जी आणि 4 के जी हे बघ 3 के जी आणि 4 के जी वॉज एन वन सो एन वन इज 4 ए आपल्याला एकदा ऍक्सलरेशन काढावं लागेल बेटा सो ऍक्सलरेशन कसं निघेल तर यांची व्हॅल्यू 7 ए यांची व्हॅल्यू 7 ए सो 18 मायनस 7 ए इज 2 ए सो हा 7 पलीकडे जाईल सो 18 इज 9 ए सो बच्चा ए इज 9 दुने 18 सो 2 मीटर स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर सो हे पहिलं आन्सर आपल्याला भेटलं ऍक्सलरेशन ऑफ द ऑल द ब्लॉक्स इज 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर झालं आता काय म्हणतात फाइंड नॉर्मल रिएक्शन बिटवीन 3 के जी आणि 4 के जी 3 आणि 4 यांच्यातली नॉर्मल रिएक्शन काय बच्चा एन वन मग एन वन इज 4 ए सो कॅन आय राईट 4 इंटू 2 4 दुने 8 न्यूटन दिस इज द आन्सर ओके 8 न्यूटन दिस इज द आन्सर सो टुडे वी विल स्टॉप हियर फॉर फिजिक्स